एक साधा नियम आहे, धातूंचा मलावर जर काम केलं किंवा मलाचं शोधन केलं तर त्या धातू धातूचा धातुअग्नी पण वाढतो. हे ही अर्थापत्ती जराच्या सूत्रात मिळते. आमने भस्मनागनो छन्ने अन्न भोपत्ते असा जो श्लोक येतो की जो कोळसा आहे तो जर धातू मानला आणि त्याच्यावरची राख जर त्याचा मळ मानला अशी तुलना केलेली आहे, आणि जर ती राख जर साफ केली तर कोळशाचा अग्नी वाढतो, कोळसा लाल लाल होतो. अशाच पद्धतीने धातूंवर पण काम होतं. म्हणजे काय, ही नेहमीचा जो एक साधा नियम आहे. मी व्हिडिओ बंद करतो म्हणजे मला फोन ठेवून बोलता येईल. तर एक नेहमीचा नियम आहे, तुम्ही आंघोळ करता, त्यावेळी आंघोळ करता म्हणजे शरीराचा त्वचेवरचा मळ आहे तो तुम्ही घालवता, आणि तो मळ गेल्यानंतर भ्राजक पित्त जो आहे त्या भ्राजक पित्ताचा अग्नी वाढतो आणि पर्यायाने जठराग्नी वाढतो. असं हे मळ आणि धातूच्या हिशोबाने काम होत असतं. माझं वेगळ्याच पद्धतीने हे जरा नव्हतं त्यामुळे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी करायच्या असतात. जसं डोक्यावरचे केस काढले की मज्जेचा धातुअग्नी वाढतो, अस्थिचा धातुअग्नी वाढतो, मज्जेचा धातुअग्नी वाढतो, असे कामं होतात. तर प्रत्येक वेळी हे नियम लागू होतात. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही एक एक धातुअग्नी वाढवलात तर तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही मध्ये मेसेज करा हा, म्हणजे मी त्याच्यावर बोलीन. आज काय माझ्यासमोर हे नाही आहे, मला तर पुढची पुढची सूत्रही काही दिसत नाही. तर जर तुम्ही मांसाग्नी वाढवणारी औषधं दिलीत तर रक्तावर पण काम होतं आणि मेधावर पण काम होतं. म्हणजे ही दोन कामं फार लवकर होतात आणि व्यवहारात तसं दिसतं. ज्यावेळी तुम्ही मज्जेचा धातुअग्नी वाढवता त्यावेळी लगेच शुक्र वर्धनाचं काम दिसतं. त्यामुळे केस काढणं मग ते धर्मशास्त्रात जसे सांगितले त्या पद्धतीने, त्या पद्धतीने जर केस तुम्ही काढली तर लगेच शुक्राग्नी म्हणजे शुक्रवर्धनाचं काम दिसायला लागतं. तर हे व्यवहारात सगळं प्रॅक्टिस तुम्ही प्रॅक्टिसमध्ये धातू आणि मल ह्या हिशोबाने करू शकता. ज्यावेळी डोळ्यात तुम्ही अंजन टाकता त्यावेळी स्त्रावणार्थ रसांजनम सांगितले, तर डोळ्याचा स्त्राव होतो आणि जो मलरूपी जो काही श्लेष्म असेल तो गेल्यानंतर मज्जेचा धातुअग्नी वाढतो. डोळा मज्जेचा अवयव आहे. आणि पर्यायाने ग्रहणीतला अग्नी वाढून तिथं मज्जातंत्र असल्यामुळे भूक लागते. त्यामुळे लहान मुलांना अंजन करणं म्हणजे त्याचं भूक वाढवण्यासारखं काम आहे. तर हे बारीक बारीक विचार आहेत ना मळाचे, ते तुम्ही करायला पाहिजे. कानात मळ जास्त साचणं हे मज्जेचा धातुअग्नी खराब असल्याचं लक्षण आहे. तर असे तुम्ही व्यवहारामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये जे मळामध्ये आलेली विकृती आणि त्याचा धातूंचा संबंध आणि मळावर काम करताना धातूंवर केलेलं काम, असं दोन्ही हिशोब तुम्हाला व्यवहारामध्ये करता येतो. तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही टाका, मला पुढचं सूत्र कळ दिसत नाही. नंतर हॅलो सर, हे आता मग धातू मला जे वाढतात असं जर असेल आपल्याला म्हणजे हिस्ट्री टेकिंग मध्ये कळालं तर मग त्याला ट्रीटमेंट म्हणजे आपण धातू पाचकच त्याचा द्यायचा की असं काय? आता म्हणजे समजा एखाद्या पेशंट म्हणलं की कानात घाण सारखी जमा होते मग काढून घेतो आम्ही, असं आता कानात जर घाण जमा होते असं पेशंटला सांगत असेल त्याची दिनचर्या बघितली तर दुपारी झोपणं, जे मांसाहाराचं मांसाहार कसा घ्यायचा किंवा कसं मांस घ्यायचं, मांसाचा जे नियम आहेत कि ते सद्य होता असलं पाहिजे, असे जे काही नियम आहेत तर त्या पद्धतीने जर मांसाहार त्यांनी केलं नसेल म्हणजे विकृत चुकीच्या पद्धतीने जर मांसाहार करत असेल तरी मांसदृष्टी डायरेक्ट घडणारा हेतू आहे तो. दुपारी झोपणं हा मांसदृष्टी करणारा हेतू आहे. किंवा पनीर सारखे पदार्थ जड पदार्थ खाणं हा मेधदृष्टी मांसदृष्टी करणारा हेतू आहे. तर हे हेतू त्याचे पहिला बंद करायचे. तसं जर त्याचं कानातलं मळ, कारण ही कानात मळ जमणे, जिभेवर मळ जमणे, दातावर मळ जमणे या सगळ्या संप्राप्त्या प्रमेयाकडे घेऊन जाणाऱ्या संप्राप्त आहेत. त्यामुळे असे
अशी जर मळ जमणं असं जे काही पण कंडिशन होत असेल प्रमाणापेक्षा जास्त असतात, थोडा मळ जमणं हे सामान्यच लक्षण, प्रमाणापेक्षा जास्त जमत असेल तर त्याच्या दृष्टीने काम करायचं. आणि मग मांसाचं काही लक्षणं त्याला दिसत आहेत का, म्हणजे कुठेतरी मांसाची अशी फोडी आली आहे का, मांसातून काही जखम होते का त्याला, किंवा गाठी शरीरात उठतायत का, असं जर दिसत असेल तर त्याचा मांसाग्नी बिघडलेलाच आहे हेच द्योतक असतं त्याचं. आणि मग मांसपाचक देणं, हिरड्यासारखी औषध आहेत जी मांसाग्नी वाढवतात, अनुलोमन करतात, तसे औषध देणं. मांसगत वात आहे, मांसगत आम आहे हे तुम्हाला डायग्नोस करायला लागतं, है ना. तर तशा पद्धतीने तुडवून बरं वाटतंय, दाबून बरं वाटतंय, हे सगळं मांसगत वाताची लक्षणं येतात. दुसरी गोष्ट येते की मांस जो आहे, मांसामध्ये जर उष्णता खूप वाढत असेल, अति चहा पिणारे लोक, खूप तिखट मांसाहार करणारे लोक, अशी डायरेक्ट मांसाकडे जाणारे संप्राप्त्या आणि उष्णता जाणाऱ्या संप्राप्त्या ज्या असतात त्याने मांसाचा पाक होतो, असे अनेक त्वचा विकार दिसतात त्याच्यात तुम्हाला मांसाचा पाक झालेला दिसतो. म्हणजे काय होते ती त्वचा, एक लक्षात घ्या, ज्यावेळी तिथला मेद लसिका ह्या हे ज्यावेळी दृष्टी होते त्यावेळी ती त्वचा तिथे काही जी विकृती जे होत असेल त्यातून पाणी येणं, खाज येणं असं दिसतं. आणि मांसामध्ये जर पाक व्हायला लागला, तिथली मांसाची दृष्टी व्हायला लागली तर तो भाग वर येतो. म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये शेडमध्ये जर ती त्वचा बघाल तर तुम्हाला ती जाणवेल की तेवढाच त्या त्वचेचा भाग असा वर आलेला आहे. तर ही मांसाच्या पाकाची घटना आहे. मांस सुजणं ज्याला म्हणतात अशा पद्धतीचं. तर मग ते मांसामधलं उष्णता कमी कशी करायची, मग मांसपाचकामधले जी शीत औषधं आहेत ती औषधांचा तुम्ही प्रयोग करू शकता. तर अशा पद्धतीने ते मांसपाचक किंवा मेदपाचक रसपाचक अशी जी पाचक आहेत, म्हणजे पटोल, इंद्रिय, कुटकी असं ज्या म्हणतात, पटोल ही उष्ण आहे, कुटकी शीत आहे. त्यामुळे मग तुम्हाला कुटकी जिथे उष्णताजन्य काही गोष्टी असतील आणि त्याच्यात रस दृष्टी झालेली आहे, जिथे आमाचं उष्ण गुण दिसत नाहीये पण आमाचा स्थिर गुण दिसतोय, आमाचा आम तिथेच थांबलेला आहे, पुढे जात नाहीये, आम्हाला त्याला गुणत्व द्यायचं आहे, किंवा अशा पद्धतीचं करायचं असेल तर त्या पाचकाचा विर्यानुसार पण विचार करा. म्हणजे काय करायचं की शीतपाचक वेगळी करायची आणि उष्णपाचक वेगळी करायची, आणि तशा पद्धतीने पण तुम्ही त्याचा ह्याच्यामध्ये क्लिनिकमध्ये उपयोग करू शकता. आणि अशी सेपरेट होतात पाचक, चंदन वेगळं करायचं, अनंत वेगळी करायची, शीतपाचकामध्ये सुंठ वेगळी करायची, आणि असं तुम्ही विचार करू शकता. दुसरं मेसेज ऍप माझ्या नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आज ओपन झालं, ते मला मेसेज त्यांनी मेसेज टाकलेत ना, त्यांनी स्पीकर चालू करून मेसेज मला प्रश्न विचारा कर, मला तुमचे मेसेज दिसत नाही. तर अशा पद्धतीने मळांचा विचार करतो. प्युबिक हेअर काढल्यानंतर शुक्रधातूची वृद्धी होते असं धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. तो मज्जा ह्या हिशोबाने होतो. बाळाचं मुंज करणं, डोक्याच्या केस काढणं ही मज्जाधातूचा अग्नी वाढवतो आणि बुद्धिमान होतात बालक. म्हणून पूर्वीच्या काही टक्कल करायचे पूर्णपणे, तर ते मज्जाधातूचं अग्नी वाढवण्यासारखं आहे. मल काढला की तो अग्नी वाढतो, हा साधा नियम आहे. मग तो अस्थि मज्जा या हिशोबाने तो वाढतो अग्नी. अशा पद्धतीने मळांचा विचार पूर्वीपासून आलेला आहे आणि आपण प्रॅक्टिस मध्ये तो करायचा आहे. तुमचे काही प्रश्न असेल ते विचारा, मला दिसत नाही. बर सर, रक्तधातू समजा दृष्टी असेल तर रक्तधातू पाचकच द्यावं की त्यासोबत रसधातू पाचक? लक्षात घ्या, पाचक कशासाठी आहे? पाचक त्या धातू मध्ये गेलेल्या आमासाठी आहे. बरोबर आहे. तुम्ही आता क्षयाचा माणूस असेल, क्षय झालेला आहे त्या धातूचा, तुम्ही पाचक दिल्यावर काय होणार आहे? आणि अग्निवर्धन होणार आहे आणि धातू क्षय. असं करा, इतकं पाचन करायचं नाही. म्हणून तस्मात आदोष पचनात, कुठपर्यंत पाचन करायचं आहे? त्या दोषामधल्या आमाचं पाचन होईपर्यंत. त्या दोषाचं तर पूर्ण धातूचं पाचन करून टाकायचं नाही आपल्याला, लक्षात. मग धातू पाचकाचा अर्थ दुसऱ्या याने तुम्ही वापरू शकता की तिथला तिथे गामित्व जाणारे औषध तुम्ही देऊ शकता. म्हणजे कळलं तुम्हाला की बाबा मांस क्षय झालेला आहे रुग्णाचा, आता तिथे मांस पाचक नुसतं वापरून उपयोग नाही, तिथे मांस ग्रहणाची, मांस वर्धनाची औषधं सोबत दिली पाहिजेत.
तर नुसतं तिथं पाचन नाही होणार, तिथे मांसाचं ग्रहण पण होणार. झालं का लक्षात? हो सर. त्यामुळे हा पाचन तिथलं त्या धातूचं काय करतो, तिथं असला पाहिजे ना आम, बरोबर आहे की नाही? नसेल तर काय होणार आहे, तिथलं अग्नी वाढवणार आहे, आणि आम नसेल तर काय होणार, तो धातू त्या धातूलाच पचवायला लागणार आहे की नाही? सर म्हणजे समजा आता पेशंटचे सामताईची लक्षणं काय दिसत नाहीत आणि तरी मांसक्षय असेल, तर मग तेव्हा आपण मांस धातू पाचक द्यायचा का नाही द्यायचा? आणि धातू पाचक आणि अग्नी मांस म्हणजे धातू अग्नी हे दोन्हीतलं धातू पाचक हे धातू पाचन हे असं कॉम्बिनेशन केलेले आहे की ते कॉम्बिनेशन तो संयोग जो केलेला आहे प्रत्येकाचा पटोली इंद्रिय अनंत कुठली हे जे संयोग केलेले आहेत अस्थि मज्जा पाचक असेल किंवा अमृता मुस्ता अमलकी हे जे संयोग आहेत ज्यावेळी ते दिले जातात त्यावेळी त्या धातू त्या स्पेसिफिक धातूचा अग्नी तो ट्रीट होतो त्या पाचकाने. म्हणजे अग्नी नसेल तर अग्नी तिथला वाढतो आणि लक्षात त्या दृष्टीने तिथं त्याचं गामित्व जातं त्या संयोगाचं. आता राजयक्ष्माचा पेशंट आहे ना, आणि तिथे आता राजयक्ष्मामध्ये मुख्य मांसक्षय आहे, बरोबर आहे? मग तिथलं आता मांस वर्धन करायचं असेल तर तुम्हाला जे राजयक्ष्मामध्ये सांगितलेलं आहे की त्याने मांसाशन करावं, हे खावं, ते खावं, जे काही सांगितलंय त्याच्यासोबत जर तुम्ही मांसपाचक काही दिवस दिली तर काय होणार आहे, तेच ग्रहण त्याचं लवकर होणार आहे. कधी कधी कसं दिसतं, पेशंट स्थूल असतो हा, पण त्याच्यात कुठला तरी एक धातूच कमी असतो, म्हणजे स्थूल असतो पण शुक्रक्षय दाखवला दिसतो. ही श्रोतरोधाची लक्षणं आहेत. हा श्रोतरोध दूर करायला पण हे पाचक काम होतात. ज्यावेळी तुम्ही एक अग्नी वाढवता ना, म्हणजे एक मेधाग्नी वाढवता, त्यावेळी त्याच्या आजूबाजूची स्रोतस पण क्लिअर होत असतात. स्रोतसांमध्ये अवरोध होतो कशाचा, एक तर आमाचा आहे, त्या कफाचा होणार आहे. ज्यावेळी तुम्ही तो धातुवाग्नी वाढवणार आहात त्यावेळी स्रोतसांमधला तो आम उपलिप्त झालेला कफ तो त्याचं विलयन होणार आहे. लक्षात आलं का? आणि त्यामुळे ह्या गोष्टी दोन्हीच्या हिशोबाने दिसतात. तुम्हाला दिसतं की बाबा काय म्हणतात की तेल जे पिणं आहे, तेलपान, तर तेलपानाने दोन्ही गोष्टी साध्य होतात. एक जर स्रोतसांमध्ये अवरोध, म्हणजे जर कृश पेशंट असेल, बारीक पेशंट असेल, तर त्याच्यामध्ये कधी कधी स्रोतस संवृत्त असतात, स्रोतस बारीक झालेली असतात आणि त्यांच्यामध्ये त्यामुळे तो मांस रस तो ग्रहण जे होणं ते काम होत नाही. मग तेल त्याच्या गुणांनी स्रोतस मोठी करतं आणि मग त्याचं वहन चांगलं होऊन त्याला ग्रहण होतं. ते स्थूलामध्ये स्वतःच कफाने लिप्त झालेली असतात आणि तेच तेल त्याच्यात जाऊन कफाचं विलयन करतं आणि जाड्या माणसाचं पण वजन कमी करतं. ही दोन्ही कार्य एक गोष्ट करू शकते स्वतःच्या हिशोबाने. लक्षात, त्यामुळे तशा पद्धतीचे विचार करायचे. स्वतःरोध दूर करणं हे दोन्हीसाठी चांगलं आहे. एक तो रस धातू आहे, जो काही पोषक अंश आहे त्या धातूचा तो तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी, आणि दुसरा त्या श्रोतसांमध्ये लिप्त झालेला कफ असेल, दुसरा कुठलाही अवरोध आहे त्या तो बाहेर काढण्यासाठी, या दोन्ही दृष्टीने श्रोतशोधन महत्वाचं काम करत. पुढचा मग श्लोक घ्या. या धातूंमधला जर प्रश्न संपले असेल तर पुढचा श्लोक कुठला आहे शॉर्ट मध्ये सांगा. माझ्याकडे समोर आता काही पण त्याच्यात काही प्रश्न वाटतो आता. समानाने समाजाची वृद्धी ह्याच्यात तुम्ही किती चिंतन करू शकता, खूप चिंतन करू शकता. सपोज लहान मुल आहे आणि त्याला ग्रहण करायचं आणि तो खातच नाही, किंवा आयसीयू मध्ये पेशंट आहे त्याला पोटातून काही जात नाहीये, बरोबर आहे? आता समान आहे ना समानाची वृद्धी हा साधा सिद्धांत आहे. आता जर तिथे त्याचा शुक्र धातू क्षय असेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला तर्पण करायचं असेल त्या पेशंटमध्ये, ग्रहण करायचं असेल, तर तुम्ही त्याला अंगाला बदामाचं तेल लावू शकता त्या रुग्णाला, बरोबर आहे ना? किंवा त्याला अंगाला दूध लावू शकता जेणेकरून समानाची समानाने वृद्धी होईल आणि दुधाने परत त्याचा शुक्रधातू वर्धन होईल. तर हे करू शकता तुम्ही. त्यामुळे दुधाने सिद्ध तेल अशी बनवलीत तुम्ही, दूध टाकून तेल सिद्ध करायची आणि तशी तेलाने अभ्यंग तुम्ही दिलं कुणाला, त्या पेशंटला पोटातून ग्रहण होत नाहीये किंवा अशा पेशंटला, किंवा रेग्युलरी पेशंटला जरी दिलं तरी ग्रहण चांगल्या पद्धतीने होतं. तर ही समान आणि समानाची वृद्धी दोन, तो समान गुण प्रत्येक वेळी खायलाच पाहिजे असं नाही, अर्थात काही गोष्टी त्या खायलाच पाहिजेत. म्हणजे मांसाने मांसाची वृद्धी करायची असेल तर मांस तो खाल्लाच पाहिजे, तो काही नुसता बघून मांसाने मांसाची वृद्धी होणार नाही किंवा लेपनाने तेवढी वृद्धी होणार नाही,
लेपनाने वृद्धी नाही होणार असं नाही, होणार लक्षात, पण तेवढी होईल असं काय सांगता येत नाही. पण तो खाल्लाच पाहिजे, रक्ताने रक्ताची वृद्धी केली तर तो आत इंटरनली जायला पाहिजे, मग रक्ताची बस्ती दिली जाते, त्याच्याने रक्तवृद्धी होते, हे तुम्हाला व्यवहारामध्ये दिसतं. आणि हा सिद्धांत प्रॅक्टिसमध्ये खूप ठिकाणी वापरता येतो, खूप ठिकाणी वापरता येतो आणि तो वापरावा. बोला. हॅलो. हा बोला. द्रव्य गुण आणि कर्म सामान्य. द्रव्य सामान्य म्हणजे काय? दुधाने आपल्या शुक्राची वृद्धी करायची असेल तर शुक्रवर्धकच आहार घ्यायचा. म्हणजे काय? कि दूध पिणं, तूप खाणं, किंवा साधं त्याचं एकदम ऍक्युरेट उदाहरण म्हणजे शरीरातला जलधातू संपला, जलधातू कमी झाला, कुठलीही जलधातू असते असतील ते, हा रस रक्त, तर आपमहाभूताचे द्रव्य घेणं, ही द्रवधातूने आलेला सामान्य सिद्धांत आहे. गुणाने म्हणजे काय? त्या गुणाचे द्रव्य घेणं. म्हणजे शुक्र धातूची वृद्धी करायची असेल तर शतावरी सारखं त्या गुणाचं स्निग्ध मधुर गुणाचं द्रव्य घेणं, हे द्रव्य सामान्य. आणि कर्म सामान्य म्हणजे काय? कि त्या दृष्टीने कर्म करणं तुम्ही. म्हणजे काय कि बाबा दुसरं कुठलंही हे घ्या तुम्ही, कि शरीरातलं मांस धातू वर्धन करायचं असेल तर मी दुपारी झोपेन, किंवा व्यायाम करीन, किंवा अशा पद्धतीने काम करीन, त्याने मांस धातूची वृद्धी होणार आहे. तर हे कर्म सामान्य. किंवा वात वृद्धी झालेला रुग्ण, त्याने व्यायाम केला, त्याला गुणाची काही गोष्टी जास्त केल्या, तर ती त्याने सामान्य विशेष सामान्य सिद्धांताने त्याचा वात वृद्धी होणार आहे. इथे एक महत्वाचा विषय असा आहे, सांगायचं अजून काय प्रश्न असेल तर विचार तोपर्यंत. कि तुम्ही व्यवहारात बघता कि एचबी कमी रुग्णाला आहे, आणि त्यामुळे तुम्ही त्यावेळी कसं असतं, तो जर धातू डायरेक्ट मिळाला, आता लक्षात ठेवा, मांस तुम्हाला धातू वाढवायचा आहे रुग्णाचा, आणि मी उडीद डाळ खायला त्याला दिली, म्हणजे मांस दिलं त्याला खायला, तर शरीरात होणारे बदल काय? शरीरामध्ये ती उडीद डाळ जाणार, तिथं जी काही प्रक्रिया आहे आहाराची ती तिच्यात होणार, आणि मग तिचा त्याला पार्थिवत्व, हे शरीर पार्थिवत्व तिच्यातलं घेणार, तिच्यातलं गुरुता हा गुण शरीर त्यातलं घेणार, त्याच्यात तिचं पृथक्करण होणार त्या डाळीचं, आणि मांसाग्नी वाढणं, हा ही प्रोसेस फार लेंदी होते. पण ज्यावेळी मी साक्षात मांसावरच घेतला जातो किंवा साक्षात मांसच गेलं जातं, त्या शरीराला डायरेक्ट ते मिळतं आणि चांगलं ग्रहण होतं. त्यामुळे हा सामान्य सिद्धांत अशाही दृष्टीने विचार, ज्यावेळी तुम्हाला तोच धातू डायरेक्ट मिळतो, म्हणजे ज्यावेळी रक्तक्षय असेल आणि तुम्ही जर रक्ताची वस्ती दिली तर अतिशय सुंदर पद्धतीने रक्ताचं वर्धन होतं. आणि हे मग सिद्धांत म्हणून आपडलं शरीर हेचं आहे, मनुष्य योनी आहे, आणि त्यामुळे आपल्याला प्राणी योनी लवकर सूट होते वनस्पती योनीपेक्षा. त्यामुळे नित्य सेवनीयमध्ये दूध येतं, नित्य सेवनीयमध्ये तूप येतं. तर हे आपल्याला जास्त हे आहेत, अर्थात ते युक्तीप्रमाणे वापरावे लागतात. आणि म्हणून शास्त्रकारांनी त्यावेळी अष्टांग हृदय आपण वाचताना त्यांनी सांगितलं की जरी आम्हाला धर्मार्थ सुख साधर्म जरी म्हटलं आणि धर्मामध्ये हिंसा जरी हे असली तरीही आम्ही जी हिंसा करतोय ती यज्ञाला दिलेली यज्ञी आहे, त्यामुळे तुम्ही तसं ते मानू नका. हे जे पहिलं त्यांनी सांगितलंय ते त्या दृष्टीने सांगितलेलं आहे की शरीराला त्या ते जास्त हे होतं, सूट होतं अशा पद्धतीने, आणि त्याच्यातली विकृती शरीर लवकर हे करतो. म्हणजे विकृत चुकीच्या पद्धतीने मांसाशन करणं, चुकीच्या पद्धतीने प्राणीचे द्रव्य घेणं, याच्यात लवकर शरीर पण लवकर बिघडतं. दुधाचं अतिसेवन करणं, अति दुग्धपान करणं, त्याने पण व्याधी होणार आहे अशा पद्धतीने. प्रश्न मला दिसत नाही, तुम्ही विचारायचं आहे सर. आता मांस वृद्धीसाठी आपण म्हणतो ना दुपारी झोपायला वगैरे पेशंटला ऍडवाइस करायचं म्हणून, पण तो एक मांस दृष्टीचा पण हेतू आहे. हा तेच सांगतोय मी सामान्य विषय उदाहरणासाठी सांगितले, खरं ते उदाहरण देण्यात पॉइंट नाही, म्हणजे काय असे अपत्यच आहे ऍक्च्युली. पण दुपारी झोपण्याचे नियम आहेत ना, कोणी दुपारी झोपावं, जे नित्य अध्ययन करतात, जे अतिशय व्यायाम करतात, जे वृद्ध आहेत, ज्यांना व्याधी झालेली आहे, त्यांना तो दुपारी झोपण्याचा नियम त्यांना नाहीये, त्यांनी दुपारी झोपावं. कधी हा हेतू कधी होतो? त्याचा अतिसेवनाने होतो. हेतू बल कधी वाढतं? अतिसेवनाने वाढतं, हे लक्षात घ्या. दूध पिल्यावर काही होणार आहे का? मेदृष्टी नाही, परत अतिसेवन केलं की तो मेदृष्टीचा हेतू होणार आहे, लक्षात.
त्यामुळे अति हे प्रमा अति ही गोष्ट आहे ही परमत्वाची. तो आहार अतिसेवन करणं, तो हेतूचा अतिसेवन करणं, तरच हेतू बल वाढणार आहे. असं सर पंचमामृताच्या रिलेटेड एक आहे विचारू का मी प्रश्न? विचारा की. म्हणजे सर आपण हे म्हणतो ना पृथ्वी म्हणजे उत्तरोत्तर पृथ्वीचा नाश पाण्यामुळे होतो, पाण्याच्या तेजामुळे. म्हणजे आपण कसं अश्मरीमध्ये काळे देणार ना, अश्मरी हे पार्थिव, तर तसं सर ते पुढे पुढे त्याचे काय उदाहरणं वगैरे काही लक्षात येत नाहीत, म्हणजे वायू आकाशापर्यंत जाताना. म्हणजे हे दोनच एवढं लक्षात येते प्रॅक्टिकली, पुढे कसं त्याचं आपण प्रॅक्टिकली हे करायचं आपल्या ह्याच्यात मध्ये क्लिनिकमध्ये, म्हणजे कुठले व्याधी आपण सगळे व्याधी पंचमभूतामध्ये तुम्ही हे करू पण शकता. म्हणजे तुम्हाला काही काही पंचभूत प्रॅक्टिस त्याच्यावर तर आहे की तुम्हाला कुठलाही व्याधी त्या ह्याच्यामध्ये करता येतो. फॉर एक्झाम्पल आता बाबा अस्थिक्षय आहे, अस्थितून कटकट आवाज होतोय, तर आवाज ध्वनी हे आकाश महाभूताचं लक्षण आहे. बरोबर आहे. हा तर ध्वनी हे आकाश महाभूताचं लक्षण आहे, मग तिथे आकाश महाभूत वाढलेलं आहे. हा मग आकाश महाभूत वाढलेलं आहे, मग आकाश महाभूत जर आपल्याला भरायचं असेल, आकाश महाभूत कमी करायचं असेल, तर तिथे दोन महाभूत टाकावी लागतात. एक पृथ्वी महाभूत आणि एक आप महाभूत. बरोबर आहे. मग ते पृथ्वी महाभूत आणि आप महाभूत टाकताना आपण मग कुठली कुठली द्रव्य निवडतो, मग आपण सगळी ती पृथ्वी महाभूताची आणि आप महाभूताची द्रव्य निवडतो. आणि मग ती तिथे तिथलं आकाश महाभूत कमी झालं पाहिजे ना, त्यामुळे मग तिथे तेल लावणं, तिथे स्वेदन करणं, तिथे लेप करणं उडदाच्या पिठाचा पिठाचा उपनाह करणं, किंवा पोटातून तशा पद्धतीचे औषध घेणं, हे अशा पद्धतीने पण विचार करू शकता. तुम्ही कुठल्याही व्याधीला तुम्ही पंचभूतीच्या पद्धतीने पण विचार करू शकता, पण केवळ तेवढा विचार करून होणार नाही ना. बाकीचे मग हा डोलारा फक्त पांचभौतिकच नाही ना, हा डोलारा सगळा आयुर्वेदाचा धातूंचा मलांचा हा सगळ्यांचाच डोलार आहे. त्यामुळे ते किचकट होऊन जातं ना. आता मला मेदू धातूवर काम करायचं म्हटलं, मी डायरेक्ट पंचमहाभूतांनी करत बसलं तर खूप किचकट होऊन जाणार. सोपी गोष्ट एक दिलेलीच आहे ना त्यांनी, लक्षात आलं की नाही, एक इझी इझी पर्याय दिलेले आहेत, तर मग ते इझी पर्याय वापरायचे अशा पद्धतीने. प्रश्न दिसतात तर मला ते दिसत नाहीत प्रश्न, त्यांना विचारा त्यांचे प्रश्न. तर हा पुढचा सिद्धांत कुठला झाला? वृद्धी समान आहे सर्वेश झाला. आता पुढचा काय अजून तो काय षड्रसाबद्दल आपण बोललो खूप. त्याच्यानंतर एक प्रश्न हा विचार बॉक्स मध्ये, ज्वर में बहुत दिन रहने पर मौन क्षय हो जाता है फिर भी उन्हें ज्वर आता है, अग्निमान्य है, तब पाचन करना चाहिए कि वर्धन चिकित्सा करना चाहिए? प्रश्न ज्वर सांगितलेला आहे की ज्यावेळी तो आम असेल ज्वर, आता ज्वराचं ज्यावेळी तुम्ही पूर्ण वाचाल हा, त्यावेळी जर आम ज्वर असेल तर आम पाचन द्यायचं, हा साधा नियम आहे. निराम असेल तर पाचन देऊन काही अर्थच नाहीये. हा जीर्ण ज्वर असेल तर तिथं भ्रूणच म्हणजे तूपच प्यायला सांगितलेलं आहे. आणि लक्षात, कारण तिथे पूर्ण सगळे धातूंचा क्षय झालेला असतो, धातूंचा क्षय झालेला असतो. हा पण जर थोड्याही प्रमाणात जर आमा जो आमलीन झालेला असेल, म्हणजे काय तर तो पेशंटला वाटतं आता ताप गेला पण कधीतरी कणकण वाटते असं जे प्रकरण आहे, त्यावेळी अजूनही तो आम शिल्लक आहे श्रोतशामध्ये हे जाणायचं. आणि जर तो आम तसा ट्रीट केला नाही आणि आपण जर तुपाचं सेवन केलं, वृत्त प्रशंसा सांगितली ना जीर्ण ज्वर, हे जर सुरू केलं तर परत पुनरावर्तक ज्वर येण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्णपणे आमाचं पाचन झालं पाहिजे. आणि मग ते कसं पाचन, त्याची लक्षणं काय, तर ते जी लक्षणं सांगितली की त्याला हलके वाटलं पाहिजे, त्याचे मलमूत्राचे वेग व्यवस्थित आलेले पाहिजे, हा तापाचा वेग आलेला नाही पाहिजे, अशा पद्धतीने त्याचा अंगमर्द किंवा शरीर जड वाटतंय, थंडी वाजते, ही जी काही बारीक बारीक लक्षणं आहेत ती सगळी गेलेली असली तर तुम्ही ते हे करू शकता. जीर्ण ज्वर असेल, खूप दिवसापासून ज्वर आहे आणि आता थकवा आला आहे, तर घृतपान हे केलेलं आहे. पण घृतपान करताना बाबा आज केलं म्हणजे घृतसेवन केलं आहाराबरोबर किंवा कशाही सोबत, आणि तुम्हाला त्या रुग्णाला संध्याकाळी एकदम तर्पण झाल्यासारखं म्हणजे चांगलं वाटत असेल तर योग्य आहे. तर ज्याला संध्याकाळी जर डिस्कम्फर्ट वाटत असेल, हा म्हणजे परत काहीतरी जडपणा येतोय, थंडी वाजते, तर बंद करायचं घृतपान. हे प्रॅक्टिकली गोष्ट आहेत, ग्रंथात दिलेल्या असतातच पण प्रॅक्टिकली या गोष्ट आहेत. कुठलंही ज्यावेळी तुम्ही असं सिद्धांत वापरता रुग्णामध्ये, त्यावेळी त्याला बरं वाटणं ही कंडिशन हे आहे, काय आहे की आपला मार्ग योग्य आहे ट्रीटमेंटचा. होईल अजून बघूया अजून असं नका करू, त्याला
त्या दिवसात बरं वाटलं तर ठीक आहे, म्हणजे ओके आहे काहीतरी. त्याला एकदम डिस्कम्फर्ट वाटायला लागलं तर समजायचं आपलं परत आपण युटर मारायला पाहिजे, परत पाचन द्यायला पाहिजे. पुढचा सिद्धांत काय आहे? गुण आहे. पुढे मला प्रश्न दिसत नाही नंतर मग रोगांचे प्रकार आहेत ना, व्याधींचे, निज, आगंतुज वगैरे हे. त्याच्यानंतर मग निदान पंचक आहे. निदान पंचक आलं. हेतू म्हणजे तुम्हाला मी सांगितले आत्ताच्या काळातले हेतूंचा उघन करा. किती हेतू निघतात तर अनेक हेतू निघतात आत्ताच्या काळात. पूर्वीचे हेतू तर आहेत, त्याच्याशी कम्पेअर करून आत्ताचे हेतू काढायचे. तुमची चिकित्सा जे केस पेपरचा फॉर्मॅट आहे तो हेतूंपासूनच सुरू झाला पाहिजे. हेतू कुठले घडले आणि मग ते हेतूंचे गुण कुठले घडले अशा पद्धतीने तुम्ही ते विचार करा. निदान पंचक पेपरवर केस पेपर असे लिहिलेलेच असले पाहिजेत, म्हणजे हे हेतू घडले, ही पूर्वरूप दिसली, ही रूप दिसली, अशा पद्धतीने ही संप्राप्ती घडली आणि मग मी ही चिकित्सा दिली, अशा पद्धतीचं जर केस पेपरचं प्रेझेंटेशन असेल तर ते इझी ट्रीटमेंट डायग्नोसिस करायला पण इझी जाऊन होतं. निदान त्याग करणं हे प्रत्येक पेशंटला सांगायचं. जर ज्या हेतून जर तुम्हाला हेतू मिळाले असतील तर हेतू चालूच आहे त्यांनी ट्रीटमेंट देतो असं कधीच करू नका. ते हेतूचं वर्जन करणं ही पहिली स्टेटमेंट आहे. तो म्हणतात मला ते जमणार नाही तर ट्रीटमेंट पण देऊ नका, कारण तुमची यश हानी, कीर्ती हानी हे होण्याची चान्सेस खूप असतात. कारण तो दारू पिणारच असणार आणि तुम्ही म्हणणार असू देता काय, तुझं सोडत नाही नवी असताना तू जाऊ दे ही ट्रीटमेंट लोकपर्यंत घे. अशाने ट्रीटमेंटला यश पण मिळत नाही आणि तो परत चार लोकांना पण सांगतो. त्यामुळे आपण खूप स्टँड राहायचं, त्याच्यासारखं मोल्ड होऊन नाही चालायचं पैशांसारखं. पुढचा श्लोक काय सर? त्याच्यावरती त्रिविध परीक्षेचा एक होता, दर्शन प्रश्न. तर तुम्हाला मी सांगितलं दर्शन परीक्षा खूप पराकोटीची, गेल्या 2-3 लेक्चर मध्ये काल सांगितलं की इतक्या पराकोटीची दर्शन परीक्षा असू शकते. प्रत्येक वेळी टेस्ट केस पेपर तुमच्या नख, दंत हे सगळे पॉईंट लिहिलेले असले पाहिजेत. कधी कधी काय होतं तुम्ही जेवढी तुम्ही डिटेल केसेस घ्याल ना तेवढं तुमचं अॅक्युरसी वाढते. कधी कधी कंटाळा येतो ते लिहायला किंवा पेशंटची संख्या जास्त असते, पण ते ज्यावेळी संख्या कमी असते किंवा नवीन प्रॅक्टिस असते त्यावेळी ते लिहायचं हे करा. त्याचे केस कसे आहेत, त्याचे नख कसे आहेत, त्याचं हे कसं आहे, आणि त्याच्यावरून तुम्हाला खूप लवकर आणि जजमेंट येणार आहे. स्पर्शन परीक्षा हे तुम्हाला मी सांगितलं की पोटाला स्पर्श करणं, म्हणजे आता तुम्ही जर दोन हात एक यकृतावर ठेवला आणि एक प्लीहेवर ठेवला तर तो पेशंट म्हणतो की मला जो यकृतावरचा हात आहे तुमचा तो थंड जास्त वाटतो, प्लीहेवरचा हात तेवढा थंड वाटत नाही. आता त्याला जर माझा हात यकृतावर जो मी हात ठेवला, माझा हात तर दोन्ही सेम असणार आहे, पण जर यकृतावरचा त्याला हात माझा थंड वाढत असेल तर यकृतातली वाढलेली उष्णता आहे त्याची. ही रक्तातली वाढलेली उष्णता, रक्ताच्या मूळस्थानात तिथे वाढलेली उष्णता असं दर्शवते. आणि मग उजव्या हातातून केलेलं रक्त मोक्षण त्यांना फार बरं पडतं त्या रुग्णाला. हे फक्त दर्शन स्पर्शन परीक्षेबद्दल सांगतोय, बाकीचे अँगल तुम्ही बघायचे आहेत. तो म्हटला प्लीहेकडचा हात थंड वाटतोय, तर म्हणजे याचा अर्थ प्लीहेमध्ये उष्णता वाढली आहे. आणि मग प्लीहेमधले जाणारे कल्प म्हणजे रोहित करष्ट सारखे कल्प किंवा रक्तदृष्टी हो झाल्यावर प्लीहेमध्ये ह्या गोष्टी घडतात की प्लीहेवरचा हात गरम व्हायला लागतो. तर ह्या दृष्टीने तो बघायचा. दारू पिणाऱ्या व्यक्तीला यकृतावर हात ठेवला की त्यांना तुम्हाला हात थंड वाटतो, म्हणजे आपला हात त्यांना थंड वाटतो, म्हणजे त्याच ते उष्णता असते. तर मग अशा दृष्टीने तुम्ही लगेच त्याला प्रश्न विचारू शकता तुम्ही मद्यपान करायचा का किंवा काय, कारण त्या तीक्ष्ण उष्ण मद्यपानाने यकृताची उष्णता वाढलेली ऑलरेडी असते. तर हे तुम्ही स्पर्शन परीक्षेने ह्या गोष्टी बघू शकता. गुडघ्यावर हात ठेवून गुडघा फोल्ड करणं आणि गुडघा सरळ करणं असं केलं तर तुम्हाला तिथले लगेच खरं गुण जाणवतो. परुषता जी आहे, खरता जी आहे ती लगेच तुम्हाला जाणवते. तो कटकटपणा तुम्हाला हाताला फील होतो, असा तुम्हाला असा फील होत नाही त्याला फोल्ड करायला लावल्यावर. पण तिथे जर हात ठेवलात आणि त्याला गुडघा हे करायला सांगितलात, आकुंचन प्रसरण करायला लागलं तर तुम्हाला तिथलं लगेच हे जाणवतो. लगेच तुम्ही तशा पद्धतीची स्निग्ध द्रव्याची योजना करू शकता. त्यामुळे स्पर्शन परीक्षेला एवढं महत्व आहे. आणि त्या स्पर्शनाने रुग्णालाही बरं वाटतं, तुमचा स्पर्श करून तुम्ही जे चेक करता तरी रुग्णालाही बरं वाटतं. अजून काही स्पर्शन परीक्षेमध्ये विचारायचं असेल तर विचारा. तर अशा पद्धतीने ते करायचं सगळं.
पहिली गोष्ट प्रश्नांची, तर प्रश्न किती विचारायचे, खूप विचारायचे. आणि मग काय विचारावं सर असं ज्यावेळी वाटतं ना तुम्हाला, असं त्यावेळी तुम्हाला सांगितलं मी की तुम्ही सरळ सरळ एका पेजवरच काढून ठेवा काय की पेशंट आल्यावर काय काय विचारायचे आपल्याला. हां, एक तर त्या सगळे जे व्याधी आहेत त्यांची पूर्वरूपांचा एक चार्टच काढून ठेवा. हां, नंतर तुम्ही एक चार्ट काढून ठेवा की रसगताम, रक्तगताम ह्याची लक्षणं, गुरुत्वम दैनम उद्वेगम पासून, रक्तृष्णा पीडिका तृष्णापासून, असं सगळं एका ठिकाणी काढून ठेवा. हां, दृष्टी लक्षण एका ठिकाणी काढून ठेवा. एवढे जर कळले तर तुमच्या समोर जवळजवळ एक 40 ते 50 प्रश्न ऍटोमॅटिक असणार आहेत पेशंटकडे. आणि मग रिलेटेड तुम्ही ते प्रश्न विचारून आणि लवकर तुम्हाला त्याचं असलं डायग्नोस करते. आणि नंतर नंतर काय काढायची गरज नाही, एकदा डोक्यात तुमचे प्रश्न फिक्स बसले तर करायची काही गरज नसते. हे पण पहिला पहिला हे करा, तुम्ही असे प्रश्न वाढवले पाहिजेत तुम्ही. अजून काय तुम्हाला वाटतं दर्शन परीक्षा विचारायचं असेल तर विचार. खूप नखातून गोष्टी करू शकतात नखाने. नख हे असे तुझं तर मळ आहेच, शिवाय त्याच्यामधलं असलेलं मेद आणि रक्त, ह्या दोन गोष्टी तुम्हाला, मांस मेद रक्त या तीन गोष्टी तुम्हाला वृक्काकडे गोष्टी दर्शवतात. म्हणजे वृक्कामध्ये किडनीमध्ये झालेले बदल हे नखामध्ये लवकर दिसतात आणि लक्षात ते अशा हिशोबाने दिसतात. हा, वृक्क मेद प्रसादात, मेद आणि रक्त प्रसादातून झालेली निर्मिती आहे ती. आणि त्यामुळे ते बदल तुम्हाला लवकर असतात. म्हणजे आपणाच्या शेतात वाढलेला वास असेल तर तुमची नख काळी काळी पडलेली दिसतात. आपणाच्या क्षेत्रात नेहमीच असलेली रक्तदृष्टी, त्याच्याने तुम्ही नख पिवळी निळी अशी झालेली दिसतात. आपणाच्या क्षेत्रात झालेली कफदृष्टी, आपणाच्या क्षेत्रात झालेल्या कृमी मलबद्धता असेल किंवा अशातून झालेली कृमी उत्पत्ती, ती तुम्हाला नखांमध्ये पांढरे डाग, मखांमध्ये असलेल्या गोष्टी दर्शवतात. प्रत्येक वेळी तेच असेल असं नाही, पण ते इंडिकेशन त्या ह्या गोष्टीच असतं. त्यामुळे त्या दृष्टीने नखांचा विचार करायचा. पांडुता रक्तामध्ये, बोला ना, रक्तामध्ये पांडुता आली म्हणजे हे झालं की लगेच नख तुमची पांढरी पडायला असतात. इतका तो फरक आहे. नख नुसतं नख नाही, अस्थि नाही नुसता, तो अस्थि तर आहे, त्याच्या खालचं रक्त मांस मेद आहे ना, त्यामुळे ते दिसतं. त्यामुळे नख काळं होणं म्हणजे नख नाही काळ, त्याच्या खालचा भाग काळा होतो कधी कधी आणि लक्षात त्यामध्ये नख काळं वाटतं. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला हे करता येतात. आणि तुम्ही बोला सर, अग्नी रिलेटेड आपण म्हणजे काय प्रश्न विचारायला पाहिजे, म्हणजे फक्त पेशंटना भूक लागते का ते लागतेच म्हणून सांगतात ना, पण स्पेसिफिक आपल्याला बाबा म्हणजे आपण आत्मान हे पण मांद्याचं लक्षण आहे, कॉन्स्टिट्युशन आहे, तर ते तसं शोधताना आपण अग्निमांद्या आहे की नाही, कारण पेशंट काय तसं बघितलं तर तसं सगळं सांगत नाहीत ना आपल्याला. तेव्हा काय खूप प्रश्न विचारायचे त्याला, बोलत करणं पण हेच आहे ना कला. अग्नी रिलेटेड म्हणजे थोडस त्याच्यात थोडं काय क्वेश्चन, तुम्हाला भूक अंघोळ केल्यावर भूक लागते का, लागते. सकाळी पोट साफ होतं का, होतं. आणि संडास बांधून होते का, होते. संडासमध्ये तिखटपणा असतो का, नसतो. संडासमध्ये अन्नाचे कण कधी कधी असतात का, नसतात. हे सगळं गोष्ट अग्नी चांगली असल्याची लक्षण आहेत. सारखी भूक लागते का, खूप भूक लागते. दिवसभर भूक लागते, दोन दोन तासांनी, तीन तीन तासांनी भूक लागते. संडासला होते का सकाळी साफ, संडासला साफ होत नाही. किती वेळा होते, 4-5 वेळा होते, 6 वेळा होते, 5 वेळा होते. ज्यावेळी जेवेन त्यावेळी लगेच संडासला होते. हे अग्निविकृतीचं लक्षण आहे. त्याचं जर रिपिटेशन वाढत असेल, मलप्रवृत्तीचं असं रिपिटेशन तर वाढत असेल, म्हणजे काय की दिवसातून 4 वेळा 5 वेळा 10 वेळा टॉयलेटला जावं लागतं, थोडे थोडे होते. असं ज्यावेळी चालू आणि तुम्ही जर तूप चालू केलं, घृत चालू केलं जेवणाच्या आधी, तर लगेच संडासला दुसऱ्या दिवशीच त्याला व्हायला लागतं आणि बांधून व्हायला लागतं. पेशंटला एक करून बघा तुम्ही आणि लक्षात. हा, ही वाताच्या वेगाने कधी कधी रुग्णाला मलप्रवृत्ती 2-2 तासांनी 3-3 तासांनी असा वेग येतो. वेग ज्या ज्या वेळी वाढतात, हा, त्या त्यावेळी तिथे वात आहे हे लक्षात ठेवा. मग तो अपस्माराचा वेग असेल, वेदनेचा वेग असेल, अजीर्णाचा वेग असेल, आम्ल म्हणजे आंबट पाणी येतं 2-3 तासांनी, किंवा संडासचा वेग असेल, मूत्रप्रवृत्तीचा वेग असेल. हे वेग वाढणं, हा, वेगाची पुनरावृत्ती होणं हे वादाच्या चलगुणाचं काम आहे. आणि मग त्या चलगुणाला मंद गुणाचं तूप द्यायचं. अशा पद्धतीने ते दिलं की ते युक्तीप्रमाणाने की ते तुम्हाला तो गुण जिंकता येतो वादाचा.
अशा पद्धतीने तुम्ही सगळे विचार करा. सोपी आहे, आयुर्वेदासारखं सोपं काय नाही आणि अभ्यास नाही केला तर त्याच्यासारखं कठीण काय नाही, असं आहे सगळं. रामाची लक्षणं कुठे दिलेली आहेत? ज्वरामध्ये आहेत ना, आता माझ्याकडे हे नसल्यामुळे कोणी तुम्हाला देईल ग्रुपमध्ये. अशा पद्धतीने हे करा तुम्ही. रसगत आम जडपणा येणं, दैन्यता येणं, उलटीसारखं वाटणं आहे ना. पुढचा कुठला श्लोक आहे? दर्शन स्पर्शन प्रश्न देश तुम्हाला सांगितलं की आता मी अनेक देशात जर प्रॅक्टिस करतो तर मला कफावृत्त वाताचे रुग्ण जे बघायला मिळतात त्याच्यामध्ये मला कफाचा आवृत्तत्वासाठी प्रमाण जास्त वापरावं लागतं. जे काही कफावृत्त वाताचे औषधं मी देतात, सपोज फॉर एक्झाम्पल मी त्याला रासना वापरत असेल किंवा का त्या रुग्णाला मी सपोज देवदार वापरत असेल तर मला फक्त जर देवदारच वापरायचं असेल अशा पेशंटमध्ये मला जवळजवळ अर्धा अर्धा चमचा ते दिवसातून 3 वेळा द्यावं लागतं. म्हणजे जवळजवळ 1.5 ग्रॅम जवळजवळ 3 ते 4 ग्रॅम दिवसाचं प्लेन देवदार जर दिलं तर कुठे त्याला 5-7 दिवसात ते आवडतं त्याचं कमी होतं. ही क्रिया मला गावाकडे गेल्यावर म्हणजे कोरडा हवामानात ती क्रिया तेवढी करावी लागत नाही, त्यावेळी मला ते कमी ह्याच्यामध्ये पण हे मिळतं. त्यामुळे फॉलोअप पण पेशंटला हे करताना औषध देताना पेशंट कधी कधी महिन्याचे औषधं मागतो, 2 महिन्याचे औषधं मागतो, तर असं न करता 15 दिवसाची 10 दिवसाची अशी देऊन परत रिपीट द्या, जेणेकरून ती संप्राप्ती कुठे भंग झाली, आता आपण कुठपर्यंत जायचंय, आता आपल्याला कुठं चिकित्सा चेंज करायची हे बदल करता येतं. नाहीतर मग होतं कसं की आता फॉर एक्झाम्पल कफावृत्त वाताचा रुग्ण तुमच्याकडे आला आणि तुम्ही कफावृत्त वाताची चिकित्सा केली गुगुळपासून सगळं काय 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 दिले आणि त्या पेशंट बाबा कुठेतरी लांब जाणार आहे म्हणून 2 महिन्याचे औषध देऊन टाकले त्याला तुम्ही, मग होतं कसं तो कफावृत्त वाद जातो. हा आवृत्तत्व सगळं जातं पण औषधं तुमची तीच असतात परत 15 दिवसांनी, बरोबर आहे. हा पण मग तीच असल्यानंतर नंतर कफाचा क्षय व्हायला लागतो, म्हणजे कफाचं लेखन व्हायला लागतं आणि परत लेखन होऊन परत वातवृद्धी व्हायला लागते. त्यामुळे असं न करता किंवा मग पुढचा विचार करून मग कशी औषध द्या, पहिला डोस असा, दुसरा डोस त्याला दुसरा, असं जे काय ना असं करून चिकित्सा द्यायची. मग त्यातल्या त्यात जजमेंट करून, आता ती खूप काळानंतर येणारी जजमेंट आहे. हा तर आम्ही असं मग करतो की आता बाबा विचार करतो की आता ऋतू कुठला आहे, हा ऋतू आहे, पाऊस पडतोय, अजून एवढा उन्हाळा नाहीये, पण आता ऑक्टोबर ही ठेवणार आहे, हा शरद ऋतू होणार आहे, मग त्याला आता 2 महिन्याची औषधं पाहिजे. तर पहिला डोस जो दिला जातो तो ह्या वर्षा ऋतूच्या हिशोबाने दिला जातो आणि नंतरचा ऑक्टोबर हिटचा डोस दिला जातो तो त्या शरद ऋतूच्या हिशोबाने दिला जातो. आणि मग त्यातल्या त्यात म्हणजे तर बाबा दुबईचा पेशंट आहे, लांब जाणार आहे 2 महिन्याचं त्याला औषध, तर त्यातल्या त्यात असे विचार करून तुम्हाला हे करता येतात. अधिक त्यातल्या त्यात चुकीचं काय होणार नाही, अर्थात तो नंतर फोन कॉन्टॅक्ट मध्ये असतोच तुमच्या, पण मग असं करत जावा. एकदम एक सरसकट औषध 2 महिन्यासाठी असं ते हे करू नका. स्थूल त्याचा पेशंट असतो, त्यावेळी तुम्हाला दोन्ही काम करावे लागतात, तुम्हाला लेखन पण खूप करायचं असतं आणि त्याची वातवृद्धी पण होत असते. मग अशा वेळी तुम्हाला हे करा की तुम्ही पोटातून लेखनीय द्रव्य द्या आणि बाहेरून अभ्यंग नित्य अभ्यंग द्या. कधी कधी स्थूल त्याचा रुग्ण असतो पण त्या सांध्यांमध्ये त्याला खरत आलेली असते, तिथं अस्थिक्षय झालेला असतो किंवा तिथे हे झालेलं असतं आणि मग तिथे पण आपल्याला हे करायचंय आणि पोटातून पण मेदक औषधं द्यायचे, ती दोन्ही काम करावे लागतं. त्यावेळी असं करायचं की पोटातून लेखनीय औषधं द्यायची आणि नित्य अभ्यंग सांगायचं. अशामुळे त्याचा संधिवात किंवा वात जो काही वाताचा व्याधी असेल गुडघ्याचा दुखण्याचा तो गुडघ्याचा दुखत पण नाही आणि वजन पण कमी होतं, हे दोन्ही कार्य एका वेळी करता येतात. सर ऋतूनुसार आपण काय काय लक्षात ठेवायचं, म्हणजे दोष लक्षात ठेवायचे. आता मी वर्षा ऋतूत जर वाता शमनाची उष्ण औषधं देत असू तर शरद ऋतूत मला ती त्याची उष्णता कमी करायला पाहिजे, नाही का. आता जर इथे मी त्या रुग्णाला जर कॉम्बिनेशन असं देत असू, हा म्हणजे सुंठ देत असू, निर्गुंडी देत असू, देवदार देत असू, रासना देत असेल, मी दशमूळ देत असेल, गुगुळ देत असेल, तर मला परत शरद ऋतूमध्ये जर मी तिथं म्हणजे उदाहरणासाठी सांगतोय की जर मी आता या ऋतूत जर त्याला जर रासना गुगुळ दिला असेल तर त्याच्या दुसऱ्या डोसामध्ये मी अमृतादी गुगुळ देईन, वृक्षादी गुगुळ देईन. अर्थात उदाहरणासाठी
त्यासाठी मी तुम्हाला सांगतो तुम्ही कंडिशन बघून, पण असा ऋतूनुसार तुम्ही विचार करायचा आहे. तर शरदातला पित्त प्रकोपा होणारच आहे, तो मला तुम्हाला कोणालाच चुकलेला नाही आलं लक्षात. आणि जर तो व्यक्ती वर्षा ऋतूमध्ये उष्ण औषधं घेत असेल तर गॅरंटेड शरदामध्ये होण्याचे चान्सेस खूप असतात, आलं का लक्षात. त्यामुळे मग कशा पद्धतीची गुगुळ बदलायची, कशा पद्धतीची औषधं बदलायची, आहे की नाही. जर तुम्ही तिथे निर्गुंडी वापरत असाल तर एवढं त्या जर आधी त्याचं पाचन होत असेल महिनाभर की नंतर तुम्ही गोक्षूर त्याला पुढच्या डोसमध्ये द्या असं करा. तर हे बदल करा आधी, म्हणजे दोन महिन्याचे औषधं घेऊन जात असेल तर, हां नसेल घेत तर उत्तमच आहे. मग 15-15 दिवसांनी फॉलोअप घेणं हे इष्ट आहे, 10-15 दिवसांनी. ओके सर, म्हणजे हे बारीक असते पण हे प्रॅक्टिसमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. पुढचा श्लोक आहे तो कालासाठी, क्षणाधी काल. त्याच्यानंतर शमन शोधन द्र हे औषधांचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर बस्ती आणि वमन आपण कुठल्या ह्याच्यात काय वापरावती आहे, आणि म्हणजे मनासाठी कुठले आहेत ते, आणि शरीराचे रुग्ण आहेत. त्वचा विकार हा विषय असा आहे की तो झाला तर लवकर बरा होतो, नाहीतर होता होत नाही. जुना त्वचा विकार आहे, धातू ज्यावेळी ते दोष एका ठिकाणी जमलेले असतात, एका ठिकाणी त्याचं स्थान संस्थेचा त्वचेच्या एका विशिष्ट भागी झालेला असतो, त्यावेळी तो हलता हलत नाही तुमच्या शमन चिकित्सेने. आणि मग अशा वेगळ्यांना काही ठिकाणी शोधनाशिवाय पर्यायच नसतो. तर मी शोधन टाळायचं नाही, म्हणजे तशी व्यवस्था क्लिनिक पण नसेल ती करून घ्यायची, कारण ते चिकित्सेचा एक अंग आहे. हा, कारण जर ते अंग नाही तुम्ही डेव्हलप केलं तर मग एक अर्धा वर्ग गेला समजायचं पेशंटचा तुमच्याकडून, 50 पेशंटमधले 20 पेशंट नाहीत तुमचे असं समजायचं. मग कारण तिथं काही ठिकाणी ते करावंच लागतं त्या दोषांना, त्वचा विकारांमध्ये फार दिसतं, कारण ते सिरियस गामी गेलेले दोष आहेत, त्वचेमध्ये गेलेले दोष आहेत. ते कसं शमन करणार तुम्ही जर जुने झालेले असतील, 3-4-5 वर्षाचा सूर्य असेल, कसं शमन करणार आणि किती शमन करणार तुम्ही त्या दोषांना? नाही होत ते, त्यांना कोष्टात आणावं लागतं आणि कोष्टातून बाहेर फेकावं लागतं, आणि मग नंतर काय द्यायचं ते शमन द्या, मग पटकन रिझल्ट मिळतं. पण जी सोपी प्रोसेस आहे, लक्षात आलं की नाही बाबा, आता एक बादलीभर पाणी आहे, बादलीत पाणी घाण आहे, ते मला हे करायचंय, काय करायचंय, ते स्वच्छ करायचंय बादली. तर ते वाटी वाटीने मी किती ते पाणी टाकणार, आणि एकदाच बादली उलटी करून पाणी टाकणं हे सोपं आहे ना. तर ती सोपी प्रोसेस दिलेली आहे ग्रंथात, ती बादली उलटीच करायची आणि साफ करून टाकायची. तर ते आणि मग नंतर बादली स्वच्छ करा, ते इझी पडेल, वेळ कमी करणार प्रकरण आहे. त्यामुळे शोधन देऊन बाकीच्या ट्रीटमेंट घेणं हे वेळ वाचवणारं आणि पेशंटला पटकन रिझल्ट देणारं काम आहे. आणि ते शोधन तसं सांगायचं पेशंटला की आम्ही असं असं करतोय. त्याशिवाय तिथला जो स्थिर झालेला तो त्वचा विकार जो काही असेल तो हलता हलणार नाही, जोपर्यंत त्याला स्नेहन मिळणार नाही, जोपर्यंत स्वेदन होणार नाही, तोपर्यंत ते कोष्टात दोष येणार नाही, तोपर्यंत तो हलता हलणार नाही. उगाच आपलं तुम्ही देत बसलाय 5-5-6-6 महिने गंधक रसायन आणि रसमाणिक्य काय काय, हलता हलत नाही तो मग आजार. आधी पहिला शोधन करून टाका आणि मग नंतर. आणि तुम्ही वैद्यात तुम्ही पहिलं तुम्ही शरद ऋतू विरेचन एकदा घ्या, तुम्ही वसंतात एकदा वमन घ्या, एकदा स्वतः घेतलं की तुम्हाला आणि जास्त कॉन्फिडन्स येतो. बोलच्या पेशंटला तुम्ही सजेस्ट करता पंचकर्म, तो वाणीत तो कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक दिसतो लक्षात. त्यामुळे आपण पहिलं सगळं करून घ्यायचं एकदा. आता आता ऑक्टोबर हिट सुरू होईल, सगळ्यात रक्तमोक्षण म्हणजे रक्तदान करणं हे जास्तीत जास्त लोकांनी केलं पाहिजे, रुग्णांना पण सांगायचं आणि आपण पण करायचं लक्षात. हा शरद ऋतू जिंकला तर तुम्हाला परत पित्ताचे आजार वर्षभर काय होत नाही, असं अशा पद्धतीने त्याचा विचार करायचा. हॅलो सर, आता आपण रक्तदान करायला पेशंटना सांगितलं ना, तर त्या रक्तामध्ये दोष असतात का? असतात ना, पण मॉडर्न नुसार रक्तगत आम अलग लक्षात. हॅलो, मला रिपीट द्या. तर आधुनिक वैद्यकशास्त्र काय मानतच नाही, बरोबर आहे की नाही? रक्तामध्ये आम निर्माण झालंय, त्याने रक्तवृद्धी झाली आहे, हा विषय त्यांना काय माहिती? त्यांना फक्त काय माहिती, प्लाझ्मा माहिती आहे त्यांना, हिमोग्लोबिन माहिती आहे त्यांना, ते त्यांचे घटक माहिती. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ते तुम्ही चांगलंच काम करते, आपल्या दृष्टीने ती चिकित्सा होते एक प्रकार. त्यामुळे आपण करायचं ते रक्तदान. सर, आता पेशंट आल्यावर आपण शमन द्यायचं काही शोधन असं काय असं स्पेसिफिक आपण ठरवायचं कधी, किंवा शमन बाबा 15 दिवस नाही मग शोधन हे असं त्याला काय काय आपण तेव्हा लक्षात ठेवायचं? झालेला असेल
ते दोष लीन झालेले असतील, ते दोष तिथल्या स्थानापासून हलता हलत नसतील, अनेक ट्रीटमेंट घेऊन त्याला फरक पडत नसेल, दोषांची ताकद ही दिसतेच त्या व्याधीवरून. ती व्याधी बघितल्यावर तुम्हाला ती दोषा दोष खूप ताकदवानच आहे त्याच्या शरीरातली, दुष्य ताकदवानच झालेले आहेत. हा व्याधी बल खूप वाढलेले आहे, दिसणारच आहे तुम्हाला. लक्षात 10 वर्षापासून जर सोरेसिस आहे, काय काय तुम्ही शमन औषध देत बसणार आहात? आलं लक्षात. पहिले शोधन करणं हे फार म्हणजे सोपी गोष्ट आहे. तुम्हाला डायरेक्ट हायवेवर गाडी आणते आणि मग ती गाडी चालवायला सोपं नाही का? परत त्या खातखळग्यातून परत तुम्ही बायपास शोधत बसणार आणि मग हायवे शोधत बसणार, किती किचकट काम आहे. पहिलं शोधन दिलं तर फार लवकर तुम्हाला ती गाडी रुळावर आणता येते. म्हणून बोललो ते जर येत नसेल अधिक करा, कठीण काहीच नाही त्याच्यात. म्हणजे मी बघितलेलंच नाही, मग कधी केलेलं नाही, असं नसतं. तुम्ही वाचा ग्रंथ आणि त्यापद्धतीने करा. होणार आहे एक शोधन जरा कमी पडेल, काहीतरी थोडंफार व्यापक निर्माण होईल, दुसरं जरा काहीतरी होईल, तिसरं चौथं तुम्हाला फुल कॉन्फिडन्स येतो. ठेस लागल्यावर जो माणूस चांगला चालतो तो खूपच चांगला चालतो, त्याला परत कधीच ठेस लागत नाही. आणि ज्याला शिकवून चांगलं चालायला शिकवलेलं असतं त्याला ठेस लागण्याची शक्यता अजून खूप असते. त्यामुळे लागू देना, होऊ देना व्यापक. सूज कशी येते बसतीचं, स्निग्धता वाढल्यावर बसतीमध्ये स्नेह जास्त झाल्यावर सूज कशी चढते, वमन जरा व्यापक झाल्यावर काय होतं, होऊ देना, काय होत नाही. एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे ना. सर मग पहिल्यांदा आपल्याकडे रुग्ण येतो तेव्हा त्याचे बऱ्याचदा अग्निमांदी वगैरे असतं ना, मग ते अग्नि करेक्ट करूनच मगच आपण शोधन वगैरे चालू करायचं ना पेशंटला. शोधन ही अशी गोष्ट आहे की तिथे दोषांचा उत्क्लेश दिसतो तुम्हाला, मग तो कफाचा उत्क्लेश असो, पित्ताचा उत्क्लेश असो. आणि दुसरी गोष्ट अशी असते की शरीर त्याचे जे मार्ग आहेत म्हणजे तोंड आणि गुद हे जे शरीराचे दोन मुख्य जे मार्ग आहेत, तर शरीर स्वतःच मुळात दोष फेकायला बघत असतं. आणि लक्षात, संडास वाटी घाण वास येतोय, संडास करताना कधी कधी पातळ होते, कधी कधी भसरट होते, संडास करताना कधी कधी कप पडतोय, हे शरीरच फेकत असतं दोष. आपल्याला फक्त शरीराला पुश करायचं असतं, आपल्याला त्याला विरेचन द्यायचं असतं. लक्षात आलं? शरीरच म्हणत असतं की रोज मला उलटी सारखं वाटतंय, शरीरच म्हणत असतं की रोज तोंडाला पाणी सुटतंय. तुम्ही त्वचा विकाराचे रुग्ण बघा, जे जुने आहेत त्यांची जे स्टिरॉइड जे बंद होतात किंवा कुठली वनस्पती ट्रीटमेंट घेत असतील ते बंद होतात. कधी कधी काय होतं, त्वचा विकाराचे रुग्ण हे चिकित्सातले महत्वाचे विषय आहेत, तर तो होमिओपॅथी ट्रीटमेंट किंवा ॲलोपॅथी ट्रीटमेंट 2-2, 3-3, 4-4, 5-5 महिने तो घेत असतो आणि आपल्याकडे आता कंटाळून येतो. आता ह्या ज्या सगळ्या ट्रीटमेंटने त्याचं काय केलेलं असतं, पूर्णपणे त्याचा जो व्याधी आहे तो पूर्णपणे त्याची जी सिमटम्स आहे ती आपल्याला दिसत नसतात, एक त्याच्यावर आवरण घातल्यासारखं असतं. तर लगेच त्याला स्विच करून आयुर्वेदावर घेऊन लगेच ती ट्रीटमेंट बंद करणं केलं तर होतो काय, तर रिबाउंड इफेक्ट मारतो होमिओपॅथीचा. होमिओपॅथीची प्रिन्सिपल वेगळी आहे. एक वेळ ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक एक ट्रीटमेंट एकत्र दिलं तर काय त्याला तोटा नाही, पण होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक दिलं तर विचार वेगळे पडतात. म्हणजे आपण जर पित्तदोष कमी करायचे असेल तर आपण पित्तदोष कमी करायचे औषध देत असतो त्या त्वचा विकाराला, आणि होमिओपॅथीमध्ये तो दोष वाढवायचे औषध दिली जातात सूक्ष्म पद्धतीने. त्यामुळे हेतू व्याधी विपर्यर्थ अर्थकारी चिकित्सा ती पद्धत तिकडे होते. त्यामुळे त्या पेशंटला सांगायचं की 2 महिने तू कुठलीच ट्रीटमेंट घेऊ नकोस, म्हणजे होमिओपॅथी पण बंद कर आणि आयुर्वेदिक. मी असं सरळ सांगतो, आणि काय तो वाढायचा तो वाढू दे महिन्याभरात तुझा त्वचा विकार. म्हणजे तुला कळेल की किती आपला तो दबला गेलाय, हे त्याला चित्र दिसलं पाहिजे. नाहीतर होतं कसं, आयुर्वेदिक सुरू करतो आणि होमिओपॅथी तो बंद करतो आणि एकदम रिबाउंड इफेक्ट त्याला दिसायला लागतो आणि त्याला वाटतं की आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू केल्यामुळेच हे दिसायला लागले आणि मग परत बदनामी व्हायला लागते. त्यामुळे त्याला सरळ सांगायचं, ह्या आजाराने ह्या व्याधीने या गोष्टीने बीटामेथाझोन असेल, बिक्लोमेथाझोन असेल, जे काही स्टिरॉइड्स असतील, हायड्रोकॉर्टिझोन असेल, तर त्या सगळ्या स्टिरॉइड्सने तुझं हे सगळं दबलं गेलेलं आहे. तू जोपर्यंत महिनाभर बंद करत नाही तोपर्यंत तुला खरा आजार करणार नाही. कधी कधी चित्र वेगळं दिसतं, तर त्वचा विकार दिसतो आपल्याला वातकफज, आणि तुम्ही त्याबद्दल चिकित्सा करायला जाता आणि त्याचं उलटच होऊन जातं. हे चुकीचं पिक्चर ह्या स्टिरॉइड आणि ह्या दुसऱ्या कुठल्याही चिकित्सा पद्धतीने, चिकित्सा पद्धती वाईट आहे असं नाही, पण चित्र बदलतं. आपल्याला जे दिसतं ते तसं नसतं. लक्षात, तो हेतू पित्तकर करत असतो आणि त्याचा व्याधी आपल्याला कफ वाचायचे दिसत असतो त्वचा विकार. आणि हे पिक्चर बदलणं हे मधल्या ट्रीटमेंटमुळे होत असतं. त्यावेळी जर 1 महिना कुठलीच ट्रीटमेंट घ्यायची नाही असं त्याला सरळ सांगायचं, आणि कशासाठी हे पण सांगायचं, जेणेकरून त्याला पटतं ही गोष्ट. आणि मग त्याला 1 महिन्यावर बंद केल्यानंतर जो काही कफवाताची पुष्ट आहे तो लगेच पित्तामध्ये कन्वर्ट होतो आणि सगळे परत लाल लाल डाग व्हायला लागतात, सगळं सगळं दिसायला लागतं आणि मग तुम्हाला ट्रीटमेंट देणं सोपं पडतं 1 महिन्याने. तर हे ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत, पण ह्या तुमच्या पेशंट तोडतात आणि पेशंट जोडतात. सर पुढे आता पादचतुष्टय सांगितले,
आणि मग त्याच्यानंतर साध्य साध्य आणि हे कृतिशाते या अव्याधींचे लक्षण आहेत. मग त्या पद्धतीने तुम्ही जे विचारला जे तुम्हाला वाटतो की हा बाबा एकदा का प्रॅक्टिस नाही केली प्रॅक्टिस माईक बंद करा म्हणजे डबल नाही आवाज एकदा का अनेक वर्ष युअर तुम्ही आयुर्वेदाचाच विचार करून जे प्रॅक्टिस करता त्यावेळी 5 वर्षांनी म्हणजे कुठला दुसरा विचारच करत नाही आणि फक्त आयुर्वेदिक पद्धतीनेच निदान करता आयुर्वेद ते 5 वर्ष जसा मेंदू तयार व्हायला पूर्ण आणि मग तसा मेंदू एकदा तयार झाला ना की मग तुम्हाला खूप जजमेंट येते साध्य असाध्य या गोष्टींमध्ये आणि मग तुम्ही पेशंटला बरोबर त्या पद्धतीने तुमचं कन्सल्टिंग होतं की हा व्याधी मी देतोय खरं पण बघूया आपण चिकित्सेने हे होईल किंवा आता मी ट्रीटमेंट देतोय बघा महिन्याभरात कव्हर होईल हे नंतरचं जजमेंट ही नंतर यायला लागते तो व्याधी बघून मग त्यावेळी आपण सगळंच बघत असतो तो व्याधीचं बल त्या ऋतूचं बल त्या रुग्णाचं बल हे सगळं आपण त्यावेळी बघत असतो म्हणजे आता बघ ऑक्टोबर हिटमध्ये व्याधी आलाय आणि पित्त प्रकोषाचा पित्त पित्तज कुष्ठाचा व्याधी आलाय आणि तो व्यक्ती पित्त पित्त प्रधान आहे आणि त्याचा आहार विहार पित्त पित्त वृद्धीकर आहे असं असेल तर त्या व्याधीची तेवढी व्याधी बल वाढलेलं असतं या बाकीच्या कारणांमुळे त्यामुळे त्यांना सांगताना वेगळं काम करावं लागतं कधी कधी वात ग्रीष्मात वर्षा ऋतूमध्ये ह्याचा विदर्दीचा पेशंट येतो आणि ऋतू वाताचा असतो पेशंट वात प्रकृती पेशंट 50+ असतो असा पद्धतीने तुम्ही विदर्दी पिकतच नाही तुम्ही पिकवत बसता त्याला लेप करून ते तो पिकवायचाच नाही तो बसला बसणारा विदर्दी असतो सुकणारा विदर्दी असतो नंतर तो वरची त्वचा जाते ती इतका तो त्याच्यात वृक्षता असते तर तुम्ही ती व्याधी बघायची काय करायची नेमकं त्या व्याधीमध्ये आलं लक्षात आणि जसं रुग्णाला तसं त्या पद्धतीने ते प्रोग्रॅम सांगायचं तशा पद्धतीने मानसिक रुग्णांना प्रोग्रॅम करावा लागतो त्यांना असं तुम्ही बोलणं म्हणजे बघा 10 दिवसांनी तुम्हाला हलकेपणा जाणवायला लागेल 10 दिवसांनी ही लक्षणं कमी होतील असं प्रोग्रॅम केलं की ती लक्षणं लवकर कमी होतात आणि ती दिसतात कारण तो तेच तुमचा शब्द आणि शब्द कसं आहे तुम्ही शब्द बोलत नसता आपण व्यवहारात एकमेकांशी बोलणं आणि रुग्णात बोलणं फरक असतो रुग्ण तुमचा शब्द आणि शब्द मनात साठवून ठेवत असतो त्यामुळे रुग्णात ज्यावेळी आधुनिक वैद्यशास्त्र म्हणतात की आता झालं 60+ झालं आता तुम्हाला बीपीची गोळी चालू करायला पाहिजे ती गोळी बंद करून चालणार नाही हे पहिलं मनात बिंबवलं जातं आणि मग ते कंटिन्यूअस तो घेतो मग कधी गोळी नाही घेतली तर बाकी काय प्रॉब्लेम असतो ते डॉक्टर सांगितलं असतं गोळी बंद करून चालणार नाही त्यामुळे त्या दिवसाची जी काही लक्षणं असतील तो त्या गोळीशी कम्पेअर करत असतो अरे बाप आज मी गोळी घेतली नाही म्हणून आज मला टोल गेला एरवी टोल गेला तर त्याला काय वाटत नाही पण त्यावेळी गोळी घेतली नाही म्हणून टोल गेला म्हणजे मला बीपीचा त्रास असं असतं ते मनात बिंबवणं हे गरजेचं असतं तुम्ही तुमचे सिद्धांत किती मनात बिंबवता तुमची पॅथी किती मनात बिंबवता हे फार गरजेचं आहे हे प्रोग्राम करणं आहे त्याचा मन धी धैर्य आत्मादि विज्ञानम सांगितले त्यासाठी सांगितलेलं आहे. पुढे सर आता कुठल्या रुग्ण त्याग करावा ते दिले मग झाले पुढे आता ते हेच आहेत ना दिनचर्या सुरू करू दिनचर्या त्याने आपल्याला खूप गोष्टी मिळतील बघायला सगळ्या उद्यापासून आपण दिनचर्या चालू करूया आज खंड पडू नये म्हणून बोललो आज आपण डिस्कशन करू ऑलरेडी पाऊस एवढा आहे त्यामुळे नेटवर्क पूर्ण जातं आणि सारखं गॅप पडतं निदानसनात एवढा गॅप पडला नाही पण सुप्रसनात खूपच पावसाचं आणि ह्याचं सुरू झालं सगळं ठीक आहे उद्या आपण दिनचर्या सुरू करूया.